वाजलिक शिपाया कोण आलं बापी तर वहिनीची गाडी दिसू लागली. वहिनी आल्या माझा निरोप पोचला साहेब आता बोंबला. साहेब काय वाजते? साहेब दरवाजा उघडा साहेब. साहेब अहो सिरियसली घ्या का मार द्या टाका दरवाजा उघडा साहेब. साहेब अंजली वहिनी आल्यात. तुम्ही कपडे घाला ना पटकन. कुणाचे? माझे कपडे. अरे हिचं काय करायचं? मी झोपतो ना हिच्या बरोबर वादळा देणे ठेवून. म्हणजे मी झोपल्यासारखं करतो, तुम्ही ओरडल्यासारखं करा. म्हणजे वहिनी ना वाटण माझंच लपडं यांच्या बरोबर. म्हणजे सारखं सारखं असं करायचं. हो हो म्हणजे नाटक. हो हो वारे माझ्या वागा काय टाळक रे तुझं. वा 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 कपडे घाला ना साहेब. हे धंदे करण्यासाठी तुला सांभाळलं रे बाबासारखा. मला तू सोड. आता मी सोडणार नाही या कृतज्ञ माणसाला. अहो कृतज्ञ असं वाटत असेल मग. सोड तिला लाज नाही वाटत. काय बघा येऊ दे वहिनीचं बघतो काय ते सांगतो. मी बघतो तिला ओवर होता आहे अननॅचरल. अहो जाऊ द्या माणूस आहे चुकतो. किती रागवत आहे कशा पै रागवत आहे. चला आता काय चला आता काय. अरे याला काय माणूस मारायचं काय. आता याच्या जागी मी असतो त्या बाई बरोबर. तर मला माहिती आहे तू मला झेपणार नाही. काय म्हणाल? नाही त्याला माणूस तसा लागतो. मग तुला काय म्हणायचंय? तुला काय मी महाभारतातलं शकुनी वाटलो काय? शकुनी नाही शिखंडी. मग असं बोल ना काहीतरी. शिखंडी ए शिखंडी जरा लांब बसली तिच्यापासून. शिखंडी तुम्हाला शिखंडी म्हणते? तुम्हाला टाकून बोलते? अगं तुला माहित नाही मी एकदा ठरवलं ना तर काय करीन ते. तू अजून मला ओळखलेलं नाही. मला एकदा राग आला ना तर मी काय करणार. नाही कुठं काय करणार. नाही काय करणार. नाही करणार नाही काय. मी मला माहितीये तुम्ही काय बी करू शकत नाही. एवढा जर का तुम्हाला राग आला असता तर तुम्ही तुमच्या आईचं बोलणं ऐकून त्यानं एखादा नातू दिला असता. नाही नाही मी समजू शकते. आता तुमचं वय झालंय ना. नाही वय नाही वयाचा प्रश्न नाही. काय वय झालं म्हणून मी तुझ्या जवळ येत नाही असं नाही काय. काय निवडणूक जवळ आली म्हणून मी तुझ्यापासून लांब राहतोय. काय उद्या काहीतरी भानगड झाली आणि तिसऱ्या मुलाचं लफडं व्हायला नको आणि निवडणूक रद्द व्हायला नको उगाच. कारण कोणतं बी असे नका पण माझी खात्री आहे मला सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्या बी बाईकडे जाऊ शकत नाही. हिच्या बोलण्याचा मला त्रास होतोय पण हिच्या मूर्खपणाचा मला आनंद पण होतोय. चला ना मी कुठे नाही म्हणले उगाच काहीतरी. आता सोड अंजा आपल्या कामाला. आता काय काम आहे? आता पोलीस येतील त्यांच्या हातापाय पडायचं. दुसरं काय? पोलीस नाही तर काय. वहिनी काय साध्या सुध्या वाटल्या काय तुला? त्यांना सगळं माहित असत इथं कोण येत कुणा बरोबर येत. आजवर वहिनी इथं कधी आले नाहीत ते. याच्या आधी तू ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचं तिकीट मागितलं होतस का कधी? अस म्हणजे तूच सांगितलं म्हण की. साहेबाच्या भल्यासाठी काही पण करू शकतो मी. साहेबांच्या भल्यासाठी स्वतःच्या भल्यासाठी म्हण की. ए आता माझं साहेबाच राहू दे. पोलिसांनी जर तुला इथं पाहिलं तर लईच वाबाटा होईल गाड्या तुझा. अस मग आता म्या काय करायचं सांग की. अग आता काय करायचं. आता एक काम कर साहेबाला फोन कर म्हणाव साहेब माझं चुकलं आता मला ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचं तिकीट नको म्हणाव. अरे बाप पोलीसची गाडी आहे काही. अरे देवा काय झालं रे. व्हॉट हॅपन हे कम ऑन व्हॉट हॅपन यू इडियट. शिट शिट ओ शिट शिट यार शिट. एक्सक्यूज मी मॅडम मॅचेस आहे तुमच्याकडे. काय यू हॅव मॅच बॉक्स? काय मला गाडी जाळून टाकायची आहे. काय कम ऑन यार. हॅलो आय एम इन इंडिया जॉन्सन. गाडी बंद पडली ना. अहो एकदा का गाडी बंद पडली ना की मालक गाडी जाळून टाकतात. हे पागल आहेत काय?
पागल ने आप जो पति है। हेलो जोहान पिट्सबर्ग, वेर आर यू? अमेरिके आहे? आई मीन इंडिया यार। हॅलो, या अमेरिकेतल्या 750 मजली इमारतीचं काय झालं बांधकामाचं? तो मॉन यार, 400 मजला चालू आहे अजून? अरे हातपाय हलवा जातात यार। आणि हे बघ, ती इमारत प्लेन प्रूफ करा, म्हणजे ओसामा बिन लादेनची विमानं आदळली तरी काही फरक नाही पडायचा, बसेल दाढी खाजवत। हॅलो, आणि मी ऐकलंय की अमेरिका काहीतरी चंद्रावर प्लॉट्स विकते म्हणे। 1.5-2 लाख प्लॉट्स घ्या आपल्याला, आणि खड्डे असलेले प्लॉट्स घ्या, म्हणजे इमारतीसाठी वेगळे खड्डे खणायला नकोत। शंतनुराव महापद्मेंचे सुपुत्र, ते जगप्रसिद्ध उद्योगपती मराठीतले अंबानी। ओ माय गॉड, हो तेच तेच, त्यांचा एकुलता एक अविवाहित मुलगा बिल्डर आहे। बिल्डर आहे, बॉडी बिल्डर नाहीये। ड्रायव्हर, खूप बोलतोयस हा तू? एक्सक्यूज मी, यू आर एक्सक्यूज। ओ थँक यू। तो समोर बंगला दिसतोय ना? कुठं? अहो तो समोर बंगला दिसतोय नाही का? तो माझा बंगला आहे। कोणता बंगला? अहो तो समोरचा। यू मीन दॅट बंगला? याला बंगला बंगला म्हणताय त्या? तो बंगले आता मला म्हणतील आमच्या घरात चला चहा घ्यायला। प्लीज माझ्या बंगल्यात चला। या बंगल्यात मी? इम्पॉसिबल। रेडिओ रिपेअर करून देतन का? सब कुछ रिपेअरिंग सेंटर आहे आमचा, माणूस सोडून काही रिपेअर करत असतो आम्ही। रेडिओ तर चिल्लर गोष्ट आहे, ठेवा। रेडिओ बिघडलाय, तेवढा दुरुस्त करून द्या। लोड शेडिंग मुळे टीव्ही बी चालत नाही, मग रेडिओच ऐकायला लागतोय। माझी पण तीच परेशानी हो, जीवाची नुसती तगमग तगमग होते। हो ना, पंखा पण चालत नाही, मग माझ्या जीवाची ना निस्ती तगमग तगमग होते। खरंय ना, पण निसतं रेडिओ ऐकून काय उपयोग आहे? आपण तरुण आहेत ना, तरुण वयाला आणखी नाही कशाची तरी सोबत लागत असत। माझी तीच परेशानी, रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत आहे। मी कशाला तुम्हाला माझं दुखणं सांगतोय, कळलं का? असू द्या असू द्या, तुमचा रेडिओ रिपेअर करतो मी। नाव काय? तुम्ही नवीन दिसायला लागलात। माझं नाव वर्षा, इकडे माझ्या मामाकडे राहायला आली। मी तुम्हाला पाहत अशानीच ओळखलं, म्हणलं तुम्ही पाहुणे दिसता गावात, नाही तर आमच्या गावातल्या निवळ भादड्या पुरी आहेत, पाचा पाचा तेल आणि दोन येण्या, एक पाठीवर आणि एक पुढं। मला नाही आवडत बरं का तशी फॅशन। हा ना, कवा येऊ? कशाला? रेडिओ न्यायला। रेडिओ काय आणि पेशन काय सारखेच आहेत ना, दररोज यायचा। तब्येतीची चौकशी करायला म्हणलं? नाही, तयार करून ठेवा, परवा येते। पण पैसे किती लागतील? तुम्ही पाहुणे आमच्या, तुमच्याकडनं कशाला पैसे घ्यायचे? असं नको, मागणं परत भांडणं नकोत। आधीचे गाव भांडकुदळे असं माझ्या मामाने मला सांगितले। पण तुमचे ना आमचे भांडणं झाले तरी प्रेमाचे भांडणं होते। वय, मला पण आवडत्यात प्रेमातली भांडण। येऊ का? येते परवा। रेडिओ रिपेअर करून ठेवा। जमला घोळ। किती भारी! एकदा स्किल बॉडी आहे, स्किल बॉडी आहे। घातलं बघ, घातलं बघ। खरंच? पुन्हा लाव, पुन्हा लाव, हात लाव, हात लाव। ठीक असला
मी लावतो ना त्याला अजिबात लागत नाही बघितलं अजिबात लागत नाही आता स्पीडने मारून दाखव बघितलं आणखी 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 अजिबात लागत नाही चतुर सॉलिड हा कसला स्ट्रॉंग आहेस तू नुसता स्ट्रॉंग आर्मा स्ट्रॉंग मारू नको इथे बसावं लागेल नाही नाही मागे एकदा मी पिक्चर काढला होता फायटिंगचा यांनी डायरेक्ट केला होता काय सांगतोस मग आपण मोठा दिलदार माणूस आहे आपल्याला पिक्चर काढाल का किती टावर आहेत आपल्या शहरात कोण कोणत्या शहरात आहेत पिक्चर काढायला किती पैसे लागते 7-8 करोड रुपयाचा काढला होता ए भिकारी इकडे इकडे भिकारी यांना ओळखलं यांना ओळखलं नाही ओळखलं काय भीक मागतो शहरात अरे गुरु शेठ आहेत गुरु शेठ महादान सुर माणूस आहे 7-8 कोटीचा पिक्चर काढला यांनी अरे दे 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 अरे गरिबांना भिकाऱ्यांना आपण काय मदत करत असतो आपल्याला काय नसतं तसं निघत नाही निघत नाही अरे नोटा भरलेल्या असतात ना पाटात निघायचं म्हणजे नोटा असले आपलं त्याला काय असत गरिबांना तर कायम आपल्याकडनं बाबड्या चाल कुठे आपलं एवढं समाधान भिकारीचं काय तुला शोभत 10 रुपये शोभत अरे 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 पाकिट फाटल नोटा फाटल्या तर काय नाही आपल्याला कुठे चालला तू चेनावी अरे चेन मस्त करी नको रे अरे गळ्याला फास बसल अरे नको चेन नको अरे चेन देणार फास चेन पण देणार दरे दर दर चेन दर हे बघ आणि ऐक ना हे काय कुठे चाललं काय भिकार सर करतो थांबी त्या घड्या तुझ्याकडे वेळ बघायला वगैरे असतं का म्हणजे पीक कधी मागायची बाहेर कधी जायचं घरात कधी यायचं राहू घड्याळ राहू आणि इकडे बघू इकडे बघू अरे 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 काय डोळे झाले तुझे बेडका सारखे पुन्हा भीक असाल मात्र मूर्खा गॉगल निघालतात तुला गॉगल हे घे गॉगल आणि लक्षात ठेव सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा केव्हा बाहेर पडशील म्हणजे कसं आहे उन्हात गॉगल घालून भीक मागायला बरं असत आपल्याला काही फरक पडत नाही ठीक आहे आता काय कपडे काढून देऊ का तू दुसऱ्याचे कपडे घालतो तू का देणार तू मला बाहेर भेट तुला व्यवस्थित समजावतो हा कुठं भेटायचं सांग निकोबारला या निकोबारला तुम्ही निकोबारला भेटणार आम्ही इकडे तिकडे भेटत नाही डायरेक्ट निकोबार